नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मला सुलेमान दादा यांच्या संदर्भात हा व्हिडिओ बनवायचा आहे तर मी काल त्यांचा एक रोस्टिंगचा व्हिडिओ पाहिला त्यांनी जो उद्घाटन समारंभ केला तर खूप छान पद्धतीने केलेला आहे तर त्यांच्या या जो काही रोस्टिंगचा जो काही उद्घाटन समारंभ झाला त्याच्या त्याला पहिल्यांदा भरपूर साऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा कारण की त्यांनी आता नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे रोस्टिंगला तर ते कशा पद्धतीने केलं तर छान केलेलं आहे ते मला खूप आवडलं पण एक सांगायचं आहे मला त्याच्यामध्ये की ज्यांच्या कोणाबद्दल ते रोस्टिंग असेल किंवा ज्या काही गोष्टी संदर्भात ते रोस्टिंग होतं तर मला सांगायचं एवढंच आहे की रोस्टिंग करणाऱ्यांनीसुद्धा दोन्ही बाजू विचारात घेत गे, घ्यायला हव्यात सुलेमान दादांनी रोस्टिंग केलं याचा अर्थ असा नाही की उगीच काहीतरी घेतले आणि काहीतरी केलंय त्यांच्याबद्दल कुठेतरी रोस्टिंग केलं गेलं त्यांना कुठेतरी काही गो गोष्टी बोलल्या गेल्या म्हणून त्यांनीही या पॉईंट किंवा या, या गोष्टीवरती आधारित काही त्यांनी पॉईंट मांडलेले आहेत तर ज्या काही समोरच्या व्यक्तीनं आता इथे कुणाचंही नाव वगैरे मला घ्यायचं नाही कारण की ज्या ठिकाणी काही गोष्टी अशा असतात की मी कुणाला रोस्ट करत नाही माझं एक रिॲक्शन चॅनल आहे आणि तसं पाहिलं तर मी रिॲक्शन देताना ज्या व्यक्तीबद्दल रिॲक्शन द्यायची त्याचे चांगले हे गुण पाहिजे आणि वाईटही पाहिजे ज्या आपल्याला समोर दिसते त्या संदर्भात आपण नक्की आपण नक्कीच बोलू शकतो ज्या गोष्टी आपल्याला माहीतच नाहीत त्या आपण विनाकारण कशाला खोदून काढायचे किंवा नको त्या गोष्टी त्याच्याबद्दल बोलत बसायच्या जे माहिती आहे ना ते नक्कीच बोलू शकतो जे की आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते आपण ऑब्झर्व करतो त्यावरती आपण नक्कीच आपलं मत मांडू शकतो तर माझं एक असं मत आहे की जरी रोस्टिंग चॅनलवाल्यांनी काही गोष्टी रोस्ट केल्या तरीसुद्धा त्या व्यक्तीचे जेवढे वाईट गुण आहेत तेवढे चांगले गुणसुद्धा सांगावेत प्रत्येक वेळी पुरुष हा चुकीचा नसतो जसं की काही गोष्टी घडल्या की स्त्रिया स्त्रियांवर अत्याचार झाला अन्याय झाला हो ज्या काही गोष्टी वाईट घटना घडतात तिथे नक्कीच आपण बोलू शकतो परंतु जर नवराबाईकोमध्ये काही वाद होत असतील तर प्रत्येक वेळी पुरुषाला दोषी धरू नये असं माझं म्हणणं आहे कारण की माणूस हा चुकांचा पुतळा असतो त्यामुळं जिथे एखादी गोष्ट चांगली घडते तिथे वाईट नक्कीच घडत असते म्हणजे एक काम चांगलं केलं तर वाईट त्यामध्ये वाई 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 एखादी गो काहीतरी थोडंसं व्हायना क्षयंभर का ना काहीतरी वाईट हे घडत असतं किंवा चुकीही घडत असते आणि त्यांनी ज्या काही गोष्टी केल्या हो आणि समोरच्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे की मी पैशासाठी मुळीच इथं हे काही करत नाही मी जे काही आहे माझं भरपूर काही आहे ऑलरेडी किंवा एवढ्या पिढ्या जाईल तेवढ्या पिढ्या जाईल तसं पाहिलं तर यूट्यूबवरती आपण काही टाईमपास करायला येत नाही आणि बरेच जण म्हणतात की मी मनोरंजनाचं साधन म्हणून आलेलं आहे आणि मी असंच आलेलं आहे तुम्हा सर्वांना म्हणजे एंटरटेनमेंट करण्यासाठी किंवा मला एक एंटरटेनमेंट म्हणून आलेलं आहे परंतु मला पैसे कमवण्याचं किंवा लाईक व्यूची अजिबात गरज नाही त्यात तसं जर असतं ना तर एवढं मेहनत कुणीच घेतली नसती व्हिडिओ ब व्हिडिओ म्हणजे करायचा त्याला एडिटिंग करायचं अपलोड करायचा थंबनेल लावायचं टायटल काय डिस्क्रिप्शन वगैरे वगैरे भरपूर काही त्याच्यामध्ये काम असतात तेवढं कोणी कुठं करत बसलं नसतं जर टाईमपास किंवा मनोरंजन म्हणून जर आलं असतं ना ते एवढं केलं नसतं टाईमपास म्हणून घरी काहीतरी खेळ खेळत बसलं असतं मोबाईलवरती गेम खेळत बसलं असतं काहीतरी यूट्यूबला दुसरं काहीतरी पाहत बसलं असतं असं काहीतरी मनोरंजन केलं असतं असं व्हिडिओ बनवत बसलं नसतं मनोरंजन म्हणून कारण की याच्यामध्ये खूप मेहनत असते एवढं करायचं सगळ्या गोष्टी सोप्या नाही येतं आणि हे मेहनतीचं काम कुणी मनोरंजन म्हणून करेल का मुळीच नाही आणि पहिली गोष्ट आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कशासाठी पैशासाठीच करत असतात ना आणि हो त्याच्यामध्ये मी पण आहे मी असं म्हणत नाही की मी इथे आले आणि टाईमपास किंवा तुम्हाला मनोरंजनचं काहीतरी भाग दाखवा म्हणून किंवा असं आलेले आहे तुम्हाला चांगल्यासाठी आले असं नाही मी मीही दोन रुपये कमवण्याच्या हेतूनेच वायटीवरती आलेली आहे त्यामुळं आपला या पाठीमागचा हेतू काय आहे स्वार्थ काय आहे हा आपण कधीच नाही लपवला पाहिजे हो पैसा कमवून त्यामधून सुद्धा लोकांना काहीतरी दोन गोष्टी द्या त्या येत असतील तर नक्कीच आपण देऊ शकतो तर मला बोलायचं एवढंच आहे की जे काही सुलेमान दादांनी काल रोष्टींचा व्हिडिओ टाकला खरंच खूप छान होता कारण की अशा पद्धतीने जर आपण एखाद्या समोरच्या व्यक्तीला जर काही गोष्टी बोललो तर त्यातनं आपण त्या व्यक्तीबद्दल बोललो तर तीही व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी नक्कीच बोलू शकतो मी जर एखाद्याबद्दल रिॲक्शन देताना त्या गोष्टीच्या त्या व्यक्तीच्या वाईट गोष्टी सांगितल्या वाईट गोष्टी सांगितल्या तर ती व्यक्तीला पूर्ण अधिकार आहे ना माझ्याही वाईट गोष्टी सांगण्याचा की असं नाही मीच त्याच व्यक्तीला की एक फॉर एक्झाम्पल मी काही गोष्टी बऱ्याच व्यक्तींचं वाईट गोष्टी सांगितलेल्या आहेत वाईटवरती त्या लोकांनाही अधिकार आहे माझ्या वाईट चुका सांगायच्या किंवा मा, माझ्या वाईट गोष्टी सांगायच्या त्यांनाही अधिकार आहे ना असं नाही का मीच रिॲक्शन चॅनल मांडलं आहे म्हणजे की लगेच मीच उचलायचं पट प्रत्येकाचा पॉईंट आणि प्रत्येकाबद्दल काही पण घेऊन बोलायचं किंवा प्रत्येकाच्या वाईट चुका शोधायच्या अरे दहा वाईट चुका असतील तर एखादी तरी चांगली असेल ना मग असं नाही की मी त्याच्याबद्दल बोलायचो आणि त्याने माझ्याबद्दल बोललं की मला लगेच रा मला राग यायचा असं मुळीच नाही व्हायला पाहिजे कारण की मी त्या व्यक्तीबद्दल वाईट गुण शोधून काढले तर त्या व्यक्तीला सुद्धा पूर्णपणे अधिकार आहे की माझ्याबद्दल सुद्धा वाईट गुण त्याने शोधून काढायचे किंवा मला माझ्याबद्दलसुद्धा त्याचं मत मांडू शकतो तर जी कोणी व्यक्ती आहे ज्या बाबतीनं रोस्टिंग केलेलं आहे कि किंवा जे घरगुती काही प्रॉब्लेम आहेत नवराबाईकोमध्ये ज्या काही गोष्टी मांडल्या स्त्रियांवर अत्याचार होतो ठीक आहे स्त्रियांच्या बाबतीत जी गोष्ट मांडली ती योग्यच आहे परंतु घरामध्ये नवराबायकोमध्ये काय घडलं वैयक्तिक तसं पाहतं तर खरं खोलवर काय गोष्टी घडल्यात हे आपल्याला कुणालाही काही माहीत नसतं फक्त बायको दोघांनाच माहिती असतं खरं काय खोटं काय सत्य परिस्थिती त्यामुळं इतक्या डीपमध्ये काही गोष्टी बोलायचं आपल्याला अधिकार नाही कारण की काही प्रत्येकजण असं असतो काही ना काहीतरी सिक्रेट लपवत असतो स्वतःचं किंवा समोरच्याचं जेणेकरून नातं टिकावं किंवा काहीतरी अजून पिवडू नये अशा काही गोष्टी घडू नये वाईट परिणाम होऊ नये म्हणून समोरचा व्यक्ती किंवा आपण स्वतः अशा काही गोष्टी असतात की त्या आपण प्रत्येकच गोष्टीचा आपण विस्फोट करत नसतात त्यामुळं काय आहे ना आ, की अशा गोष्टी आपण नाही घडू दिल्या पाहिजेत असं तरी माझं म्हणणं आहे तर पहा ज्या गोष्टी मला वाटल्या त्या मी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की मी असं तुम्ही असे म्हणू नका असं की ही सपोर्ट करत आहे त्यांच्यातली काहीच जे काही चांगले गुण चा आहेत ते मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे आणि असं आहे की त्यांचे सगळेच गुण चांगले आहेत त्यांचेही काही गुण चुकीचे असतात वाईट असतात कारण की प्रत्येक ठिकाणी पुरुष चुकीचा असतो किंवा बरोबर असतो असंही नाही आणि तसं स्त्रियांच्याही बाबतीत तसंच आहे त्यामुळे रोस्टिंग सुद्धा माझं एक म्हणणं आहे जर एखाद्याच्या जर पर्सनल लाईफवरती किंवा नवरा बायकोच्या काही गोष्टीबद्दल जर बोललं गेलं तर ते तिथं दोन्ही बाजूंचा विचार करावा जसं की माझे एक दोन एक दोन दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये माझ्याकडून एक चूक झाली होती की मी एकाच बाजूने बाजूने विचार केला होता रिॲक्शन देताना मी परत व्हिडिओ डबल एक अपलोड केला की दोन्ही बाजूंचा अभ्यास करून दोन्ही व्यक्तींचा नेमकी काय गोष्टी चूक बरोबर आहेत त्या मी माझ्या व्हिडिओमध्ये बरोबर सांगितलेल्या आहेत जेणेकरून असं नाही की बॅलन्स म्हणजे मला असं म्हणायचं नाही की एका व्यक्तीच्या भरपूर साऱ्या चुकाच काढायच्या चुकाच काढायच्या तसं नाही तिच्या चुकापाटेमागं काही गोष्टी चांगल्या असतील त्याही तुम्ही सांगा आणि जरी यांच्या आता स्पष्टच बोलते जरी नवरा बाईकमध्ये काही गोष्टी घडल्या असतील झाल्या असतील वादविवाद त्यांचं सगळं काय आहे पण असं नाही की आपण त्यांच्या त्या ते गोष्टी काढाव्यात जसं की त्यांनी एक उदाहरण छान दिलं आहे पहा जर एखादं प्रकरण घडलं आणि ते प्रकरण झाल्यानंतर दहा पंधरा दिवसानंतर आपण जर पुन्हा त्याच्यावरती जर काही रोस्ट केलं ती व्यक्ती एका खूप दुःखाचा डोंगर कोसळला आहे सपोज एखाद्या व्यक्तीवर आणि दहा पंधरा दिवसानंतर जर ह्या रोस्टिंग चॅनलवाल्यांनी परत त्याच्यावरती काहीतरी काही गोष्टी उगाळून उगाळून सांगितल्या जनतेला आणि तो व्हिडिओ किंवा ती गोष्ट जर त्या व्यक्तीपर्यंत दु दुःख झालेल्या दुःखित झालेल्या व्यक्तीपर्यंत जर ते तो, तो व्हिडिओ पोहोचला तर त्या व्यक्तीला काय होतं कुठेतरी ती जरी विसरली असेल ते दुःख पाठीमागचं दहा पंधरा दिवसापूर्वीचं तरी पण तो व्हिडिओ पाहून किंवा त्या नवीन काही गोष्टी ऐकल्यावर परत त्याला नवीन उजाळा मिळतो किंवा नवीन काही आपण जे म्हणतो परत त्यामध्ये भर पडते आणि अजून काही माणूस परत त्याच डिप्रेशनमध्ये किंवा त्याच स्थितीमध्ये परत मागं रिवास येतं त्यामुळे अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजेत जे झालेल्या गोष्टीला तुम्ही तेच 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 उकरून काढायचं तेच तेच बोलायचं दहा पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी हा जो क व्हिडिओ पडला असेल किंवा जे काही त्यांचं झालं असेल त्याच्यावरती तुम्ही जर आत्ता बोलत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही आहे तुम्ही चालू याच्यावरती बोला कारण की दोघंही दोघाच्या बाजूने व्यवस्थित म्हणजे स्टॉप झालेला आहे व्हिडिओद्वारे तरी सगळ्या गोष्टी स्टॉप आहेत त्यामुळं आपण तरी अशा गोष्टीला काही पर्सनल गोष्टीमध्ये इंटरफेअर करू नये ज्या गोष्टी दिसतात त्याच्यावरती तुम्ही नक्कीच रोस्ट करा नक्कीच रिॲक्शन द्या बाकी माझं काहीच म्हणणं नाही तसं पाहिलं तर त्यांची कोणी सुलेमानदादाची जी कोणी समोरची व्यक्ती आहे किंवा त्यांची कि एक्स वाईफबद्दल बी भरपूर काही गोष्टी बोलल्या गेल्या त्या दोघांनी आपला वाद, आपला वाद आपल्या आपल्या पद्धतीने थोडंसं मिटून घ्यायचा प्रयत्न के केलेला आहे त्यामुळे आपण कुणी भर टाकू नये त्याच्यामुळे किंवा ते विसरलेले आहेत तर आपण त्याच्यामध्ये तेल ओतण्याचं काम करू नये एवढं माझं म्हणणं आहे रोस्ट करा परंतु ज्या गोष्टी दिसतात त्याच्या संदर्भातच बोला झालेल्या गोष्टी तुम्ही तेच तेच उकरून काढण्याचा प्रयत्न करू नका आणि बस मला जे वाटलं ते मी ठिकाणी माझं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर पहा काही चुकलं असेल तर मला नक्कीच सांगा आणि तुमचं याच्यावरती काय मत आहे कमेंट्समध्ये मला तेही नक्कीच कळवा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद